शेवटचे 15 मिनिट देईल, तुम्ही प्रश्न लिहून ठेवा, आपण शेवटी ते प्रश्न उत्तर घेऊ. राईट, वास्तविक अपेक्षा म्हणजे माझं या ठिकाणी माझी जी अपेक्षा आहे की आपल्या मुलांच्या क्षमता, आपल्या मुलांच्या कॅपॅसिटी, त्याच्या हॉबीज आणि इंटरेस्ट हे ठेवून आपण प्रॅक्टिकली आपण वास्तविक तो काय करू शकतो हे आपण त्याच्याकडनं तेवढीच अपेक्षा ठेवायची. उगच पाठीमागं लागून त्याच्या एकासारखं मागं लागून जर आपण त्याच्यावरती बोस टाकला तर आज मुलं हे विपरीत प्रतिक्रिया द्यायला तयार झालेले आहेत. आपण याच्यावरती शेवटी अजून बोलू. यानंतर आपण वाईट इच्छा जाणीवपूर्वक काय, हा विषय खूप सुंदर आहे खरं तर. खरं सांगू तुम्हाला, या विषयावरती एक तास बोलता येईल एवढा मोठा विषय आहे. वाईट इच्छा जाणीवपूर्वक काय, नेमकं वाईट इच्छा येतात का? तर व्यक्तिमत्वाची जेव्हा व्याख्या केली डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांनी, ते असं म्हटले की इडम इगो आणि सुपर इगो याच्यातनं माझं व्यक्तिमत्व बनलेलं आहे. माझं व्यक्तिमत्व बनलं या तीन गोष्टीत, इडम इगो आणि सुपर इगो. तर इडम म्हणजे काय, इड म्हणजे काय, तर माझ्या अप्रतिम इच्छा, माझ्या जीवनामध्ये माझ्या खूप इच्छा आहेत, खूप इच्छा आहेत माझ्या, आणि त्या इच्छा नेहमी तयार होत असतात. मग काही इच्छा या चांगल्या असतात, काही इच्छा या वाईट असतात. आणि जेव्हा मी माझा इगो हा दोघही कामं करायला तयार असतो, हा पॉझिटिव्ह करायला तयार असतो, हा निगेटिव्ह करायला तयार असतो, पण माझा सुपर इगो हा निर्णय घेतो की मी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. तर त्यामुळे जेव्हा मी जेव्हा म्हणतो की आपण आपल्या वाईट इच्छा जाणीवपूर्वक काढल्या पाहिजे, याचा अर्थ एवढाच असतो की मला अशा गोष्टी जेव्हा वाटतील, जेव्हा मला अशा गोष्टी निर्माण होतील, तेव्हा मला हे कळलं पाहिजे की नेमकं मी आता चांगला विचार करतोय का वाईट विचार करतोय. स्वतःचे कर्तव्य पार पाडणे हे मानसिक आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. या जगामधले जेवढे लोक यशस्वी झाले त्यांनी आपले कर्तव्य स्वतःच कर्तव्य समजून पार पाडलं. कोणीतरी सांगितलं बळजबरी आहे साधं, तुम्ही आता कार्यालयीन कामामध्ये सुद्धा एखादं काम तुम्हाला सांगण्यात आलं, आपल्याला सांगण्यात आलं, तर आपण पहिला प्रश्न विचारतो करणं गरजेचं आहे का? यस बबिता मॅडम, वाईट इच्छा ओळखायच्या कशा? तुम्ही प्रश्न लिहून ठेवा, आपण संधी देऊ. स्वतःचे कर्तव्य पार पाडणे, आपण आपल्या ड्युटीज, कमीत कमी माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या काय, माझ्या सामाजिक जबाबदाऱ्या काय आणि माझ्या कार्यालयीन जबाबदाऱ्या काय, माझे कर्तव्य काय, धर्म म्हणजे काय. साध्या भाषेत सांगतो मी काय खूप आध्यात्मिक माणूस नाही, पण मला धर्म एकच कळतं, ज्या ज्या परिस्थितीमध्ये माझं जे कर्म आहे, समजा समजून घ्या, ज्या परिस्थितीमध्ये माझं जे कर्म आहे ते कर्म जर मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं पार पाडलं ते सुद्धा एक धर्मच आहे. आणि म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये माझा धर्म वेगळा आहे. माझं मूल म्हणून धर्म काय आहे, माझा पती म्हणून धर्म काय, माझा पत्नी म्हणून धर्म काय, माझा वडील म्हणून धर्म काय आहे, आणि माझा कार्यालयीन कर्मचारी म्हणून धर्म काय, माझा सबऑर्डिनेट म्हणून धर्म काय, हे सगळं जर कर्तव्य मी व्यवस्थित पाळत असेल तर मी खूप धार्मिक व्यक्ती. स्वतःकडून अवास्तव अपेक्षा न करणे. आता हा विषय असा आहे की आपल्या स्वतःकडनं अपेक्षा काय आहे आपण याचा कधीच विचार केला नाही. म्हणजे खरं सांगू का, आपलं जीवन म्हणजे कधीतरी मला असं वाटत की आपण काय करतोय तर आपण ते ओणक्या सारखे वाहत. एखादा ओणका जर पाण्यात टाकला तर जसं तो वाहत जातो तशा पद्धतीनं आपण वाहत जातो. पण हे कुठपर्यंत नेणार आहे आपल्याला हे माहीत नसतं, आणि म्हणून आपण आपल्या मर्यादा, मी तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला जाताना एक एक्सरसाइज देणार आहे, तर ती एक्सरसाइज असेल स्वॉट अनालिसिस. ते तुम्ही जर केलं तर तुम्हाला स्वतःची शक्ती स्थान आणि मर्यादा ओळखता येतील. स्वतः भोवतीची वास्तविकता समजून घेणे. अनेक लोकांना स्वतःच्या अवतीभोवती काय घडत आहे, कशा पद्धतीनं घडत आहे हेच कळत नाही. वास्तविक परिस्थितीचं भान की परिस्थिती कुठं चालली. आणि खरं सांगू का, कोरोना जो वाढत चाललाय, एक थोडस विषयांतर होतंय पण सांगतो की अनेक लोक दोन प्रतिक्रिया देत नाही. काही लोक इतक्या घाबरलेत का धास्तीनं काहीच करत नाही, आणि काही लोक बिंदास आहेत. पण मी स्वतःला म्हणतो की आपण वास्तविकता जर समजून घेतली सभोवतालची तर आपल्याला खऱ्या अर्थानं अशा परिस्थितींना सामोरं जाता येईल. नेक्स्ट प्रवीण सर, नेक्स्ट. आता इथं तुमचं डायट संदर्भात दिलेलं आहे बघा, इकडे सुंदर आहे ना, तुमच्या आरोग्यावर तुमच्या खाण्याच्या
सवयींचं आणि प्रमाणांच गोष्ट आहे. आपल्याकडे नेमकं उलट होतं बघा. आपण ब्रेकफास्ट खूप कमी करतो. आपल्यापैकी अनेक लोक ब्रेकफास्ट करतच नाही, ब्रेकफास्ट करतच नाही. काही लोक दुपारी टिफिन आणतात आणि थोडं जास्त खातात, ब्रेकफास्ट करत नाही किंवा केला तर खूप कमी करतात, आणि तसं झालं तर काय करतात त्यानंतर ब्रेकफास्ट लंच आणि डिनर. आपण ब्रेकफास्ट करत असताना ब्रेकफास्ट खूप कमी करतो, लंच थोडा जास्त करतो, आणि झोपण्याआधी आपण भरपूर खातो आणि झोपतो. म्हणून पार्ट्या जे होतात त्या रात्री होतात. मग मस्त रात्री असं निवांत बसायचं, हे खा ते खा आणि झोपायचं. आणि याच्यानं जर बघितलं तर तुमची तब्येत ही फॅटी होत जाते. उलट झालं पाहिजे. ब्रेकफास्ट हा सगळ्यात चांगला झाला पाहिजे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की ब्रेकफास्ट हा राजासारखा झाला पाहिजे. कशासारखा? राजासारखा. जेवण व्यापारासारखं झालं पाहिजे आणि नाश्ता रात्रीचं जेवण हे भिकाऱ्यासारखं झालं पाहिजे, म्हणजे एकदम थोडं झालं पाहिजे. पण आपलं नेमकं उलट असतं आणि म्हणून आपण तब्येतीला आणि आरोग्याची काळजी घेऊ शकत नाही. नेक्स्ट नेक्स्ट. ओके, आरोग्य दैनंदिन कामकाजावर होणारा पण आता चांगलं डेव्हलप पाहिजे. कशासाठी आरोग्य चांगलं डेव्हलप पाहिजे? तर एक लक्षात घ्या, आपल्याकडे आरोग्याची काळजी न घेतल्यामुळे कामात लक्ष लागत नाही. उदाहरणार्थ मला ऍसिडिटीचा त्रास आहे आणि आपल्याकडे, मला माफ करा पण अनेक गोष्टी आपल्याला माहीत असतात की या गोष्टी मला चालत नाही, या गोष्टी मला पचत नाही, या गोष्टींना मला त्रास होतो, माहीत असतो. म्हणजे आपल्यापैकी अनेक लोकांना, उदाहरणार्थ सकाळी काय झालं साहेब, अरे लगे साहेब पोटात जळजळ होते साहेब, लई पोटात दुखतंय थोडं सर. हे ऑन करा, व्हिडिओ ऑन करा, स्लाइड बाजूला ठेवू. ओके, मदत करणार तुम्ही आणि त्याच्यातली वाचणार फक्त स्लाइड मधली, तर मी एक्सप्लेन करतो. कामात लक्ष लागत नाही, बरोबर? कामात लक्ष लागत नाही. आता आपण लाईन बघतोय की कामात लक्ष लागत नाही. आता ही गोष्ट कशी तुम्हाला खरं सांगू का, की आपल्यापैकी अनेक लोक सकाळी एकदम पोट बीट, काय झालं साहेब, अरे यार पोटाला त्रास झाला, काय झालं, रात्री पार्टी झाली ना, ते तिकीट मला चालत नाही, मी खाऊन घेतलं. अरे बाबा चालत नाही तुला माहीत, तरी तू का खाल्लं हे काही कोणाला सांगता येत नाही. म्हणून मी लोकांना म्हणतो की आरोग्य आपणच आपलं सांभाळलं पाहिजे. कारण किनी कोणी किती पार्टी दिली तर त्याचा त्रास सुद्धा आपल्यालाच होणार आहे. आणि म्हणून आपण कधीही कामात जेव्हा लक्ष लागत नाही सगळ्यात मोठं नाही. दुसरं, सारखी विश्रांतीची गरज असते. काही लोकांना सारखं रेस्ट करावं असं वाटत, सारखं रेस्ट करावं असं वाटत, कुठल्या सुटले का नाही साहेब तब्येत बरी नाही, साहेब तब्येत बरी नाही, आणि याचा त्रास नेमका तुम्हाला होतो. तिसरी ओळख काय सर? परिणामकारक काम होत नाही, कामाची क्वालिटी मध्ये इम्पॅक्ट होत असतो. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं तुमचं आरोग्य बिघडलेलं असतं, नेहमी तब्येत खराब असते, तेव्हा कुठतरी तुमचं क्वालिटी ऑफ वर्क, म्हणजे काम करत असताना जी क्वालिटी असली पाहिजे ती कधी तुम्हाला त्याच्यातनं देता येत नाही. त्यानंतर आळस निर्माण होतो. आळस निर्माण होतो म्हणजे काय? तर
जांभळ्या देणं, तुमचं आळस निर्माण होणं, इतर आजार जडतात. आता खरं सांगू का, तुमचं शारीरिक आरोग्य जर चांगलं नसेल तर एकानंतर दुसरं आजार निर्माण व्हायला वेळ लागत नाही. एकानंतर एक आजार असतं, माझं पोट दुखत होतं, मग ऍसिडिटी होईल, ऍसिडिटी झाली तर डोकं दुखेल, डोकं दुखेल तर चिडचिड होईल. एक लक्षात घ्या, मी रात्री तिखट खाल्लं आणि याच्यानं त्रास होऊन झाला. आता घटना एक आहे पण त्याचे परिणाम काय, तर सकाळी मला जळजळ होते, जळजळ सुरू झाली, ऍसिडिटी वाढली, डोकं दुखतं, डोकं दुखतं झालं, चिडचिड होते, चिडचिड झाले की भांडणं होतात, भांडणं झाली की परत रागाराग होतो आणि परत माझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. म्हणजे काय, तर आपण कधीही याचे परिणाम हे आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनावरती हे रोज असतात ते आपण बघितले पाहिजे. सतत चिडचिड होते, अनेक लोकांची सतत चिडचिड होत असते. जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा तुमची चिडचिडही वाढलेली असते, विसंवाद निर्माण होतो. सगळ्यात मोठं आहे की आजारी माणसाशी कोणाला बोलावं असं वाटत नाही. जाऊ दे, जेव्हा भेटतो तेव्हा आजाराचं ऐकतो. काही लोकांना सरळच असतं का तुम्ही, म्हणजे आपण त्या लोकांना खूप टाळत असतो. का टाळतो त्यांना, नाही साहेब कधी भेटले, का साहेब कसं चाललंय, नाही हो साहेब पोटात असं आहे साहेब, डोकं दुखतंय साहेब, तब्येत अशी आहे साहेब, तब्येत तशी आहे. म्हणजे या लोकांचं तब्येतीशिवाय बोलणं नसतं. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, काही लोकांना तर इतकी मजा वाटते आजार बद्दल बोलायला, आजारपणाबद्दल बोलायला, की ते धमालच करतात. म्हणजे आजार हा छोटा मोठा नाही तुम्हाला. म्हणजे काही लोक जर तुमच्या ओळखीत असतील तर एक अभ्यास करा, खूप मजेशीर अभ्यास सांगतोय. म्हणजे ते बोलताना मात्र कसं सुरू होतात, अ पाठी दुखत. मुंबईला गेलो होतो साहेब, मुंबईला इतका भारी डॉक्टर आहे, म्हणजे भारतातल्या 3 डॉक्टरपैकी आहे. म्हणजे बोलताना माझा आजार इतका मोठा आहे, कारण मी मोठा माणूस आहे, काय छोटा मोठा आजार मला झालेला नाही, छोट्या मोठ्या डॉक्टरच्या लक्षात येणार नाही. अमरावती यवतमाळ मध्ये अनेक डॉक्टर होते, नाही पण मुंबईला गेलो साहेब. म्हणजे हे काय अभिमानास्पद आहे काय, काही लोकांना स्वतःचा आजार आणि आजारपण याच्या गप्पा मारणं, याच्या चर्चा करणं हे इतकं भूषणावं वाटतं की याच्या पुढे बाकीच्या गोष्टी काहीच नाही असं त्यांचं मत असतं. आणि म्हणून ही संवाद निर्माण होतो. काही लोकांना ते आवडत नाही, सतत आजारी राहिलेले माणसं चिडचिड करतात आणि मग त्यांचा इतरांशी पटत नाही. नेक्स्ट, नेक्स्ट स्लाइड सर. ओके, आता मी तुम्हाला एक गमत सांगतो की जनरली आपल्याकडे काय आहे माहितीये का तुम्हाला, जेवण आपल्याकडे म्हणजे आता कसं आहे, काही गोष्टी अशा आहेत की त्या सांगणं म्हणजे एकदम प्रायमरी बोलण्यासारखं वाटतं, पण दुर्दैव असं बोलावं लागतं. काय बोलावं लागतं, तर खरं तर प्रत्येक संस्कृतीनुसार जेवणाची व्यवस्था आहे. खरं सांगतो तुम्हाला, प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक भौगोलिक परिस्थितीनुसार त्या त्या संस्कृतीमध्ये जेवण आहे. खरं सांगतो, याचं एक शास्त्र आहे आणि ते जुन्या लोकांना माहित होत. आणि म्हणून प्रत्येक परिसरामधली भाजी, प्रत्येक परिसरामधलं जेवण हे वेगळं आहे. पण आजकालची लोक फॅशन किंवा फास्ट फूड किंवा जंक फूडच्या नावाखाली नको त्या गोष्टीची खातायत आणि नको त्या गोष्टी खाण्याची सवय आपल्या मुलाबाळांना लावताय आणि याच्यातनं आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. अगर हम इन चीजों को सही कर ले, मेरी बात समझिए आप मैं जो कहना चाह रहा हूं, अगर हम इन चीजों को सही कर ले तो हम बहुत कम बीमार पड़ेंगे या बीमार ना भी पड़ेंगे. मैं कहता हूं आहार, विहार और विचार. आहार, विहार और विचार. लेकिन दुर्दैव है आज तीनों जगह पर समस्या पैदा होगी. आहार, सर मैंने जैसे कहा कि आपण जेवण करताना आपल्याला काय चालतं काय नाही चालतं आपल्याला माहित आहे, आपली तब्येत आपल्याला माहित आहे, आपल्याला तिखट चालत नसेल मग कोणीही किती मित्र किती रावण्या केल्या किती विनवण्या केल्या तरी आपण खाऊच नाही. आणि म्हणून आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक लोकांना खाण्याच्या सवय कशा असतात, चल बाबा हे घे भजी मागून घे, हे तिखट खाऊन घे, मग ते तिखट वरचं उघड्यावरच बाहेरचं कुठंतरी प्रवासामध्ये खाल्लं, मग पोट खराब झालं, मग ड्युटीच्या ठिकाणी पोहोचला आणि तिथं जाऊन काय म्हटलं, साहेब माझी तब्येत खराब आहे आज मला काही जमणार नाही. अरे पण तब्येत झाली खराब कशी काय,
घरी नाही साहेब, घरून चांगला निघालो होतो. ते काय झालं ना, रस्त्यामध्ये ते झालं, ते समोसा कचोरी खाल्ली साहेब, ती मला चालत नाही. दोघी गोष्टी सांगतोय, मला चालत नाही स्वतः सांगतो आणि खाल्ली हे स्वतः सांगतो. आता मला एक सांगा, जर एखादी गोष्ट मी लोकांना नेहमी सांगतो, मी साधा सवाल पूछतो, सर ऍपल खाते कब खाते मालूम आहे? बिमार पडणे के बाद. आपल्याकडं जेव्हा नातेवाईक बघायला येतात तेव्हा काय आणतात? नातेवाईक काय आणतात? ऍपल आणतात. काय आणतात नातेवाईक? ऍपल आणतात. का? तर आजारी पडल्यावरती ऍपल देतात. अरे बाबा, आजारी पडल्यावरती ऍपल खायचा नसतो, आजारी म्हणून ऍपल खायचा असतो. पण तो काय करतो, आपल्याकडं सगळं करायची सवय. आराम का करायचा? तर आजारी पडून आवाज ब्रेक होतो. चांगली पाहिजे तर आजारी पडू नये म्हणून धुताना. चांगलं कधी करतो? जेव्हा तो तिखट खाऊ नका, तुपट खाऊ नका, हे खाऊ नका, मग डॉक्टरांनी सांगितलं म्हणून मी खात नाही. अरे बाबा, आजारी पडू नये म्हणून हे सगळं खायचं नसतं. पण ते काही तो ऐकत नाही. का आजकाल तुम्ही मॉर्निंग वॉकला जायला लागले? हो बरोबर आहे, डॉक्टर म्हटले. अरे राजा, ते डॉक्टर म्हटले म्हणून तू मॉर्निंग वॉकला जातो? नाही, डॉक्टर म्हटले म्हणजे आपल्याकडं सगळं कधी करायचं? तर सगळे आजार अंगावर घेऊन टाकायचे, सगळं आजार लावून घ्यायचे आणि मग कुठंतरी आपण हे लोकांना मिरवण्यासाठी की डॉक्टरांनी म्हटलं म्हणून मी आता करतोय. तर हे कुठंतरी आपण बदललं पाहिजे. आणि हे कधी बदलू शकतं? जेव्हा आपण आपल्या आहाराकडे, इसलिए सात्विक भोजन मैं जो कहता हूं लोगों को, कि लोकांनी ही संकल्पना आता काढून टाकली. सात्विक भोजन ही संकल्पना समजलेली आहे. अहो तुम्ही चायनीज खातात, काय असतं त्या नूडल्स मध्ये, काय असतं त्या फास्ट फूड मध्ये? पण आपल्याला ते काहीतरी मजा म्हणून आपण ते खातो आणि त्याच्यातनं आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. खरं तर इथं जी थाळी दाखवली बघा, त्याच्यामध्ये वरण भात चपाती हे सगळं सगळे पदार्थ, जीवनसत्व, प्रोटीन, स्निग्ध पदार्थ हे सगळे असले पाहिजे. नेक्स्ट नेक्स्ट स्लाइड. आता अन्न घटक हो त्यांची काय? आता हे बघा, याच्यामध्ये अन्न घटकातले काय काय दिलेलं आहे. पिष्टमय पदार्थ काय करतात, प्रथिन काय करतात, स्निग्ध पदार्थ काय करतात, आहे ना, जीवनसत्व हे सगळं आपल्या रोजच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. पण आजकाल लोकांना या सगळ्यापेक्षा पटकन आणि चवदार जेवणाची सवय पडली आहे. नाही काही असलं तर ते चिप्स तरी खात बसतात आणि मुलांना तरी खायला देतात. याच्यातनं किती आपण करतो? साध्या आपल्या घरातले जे हे आहेत पदार्थ ते खूप चांगले असतात, पण आपण त्यांचा वापर करत नाही. नेक्स्ट. व्यक्तीच्या खाण्यापिण्यामध्ये स्वच्छता, स्वच्छतेमुळे आरोग्याला पोषक स्थिती निर्माण होते. आता खरं तर हा विषय किती सांगावा, मला कधी कधी वाटतं की आपण जेव्हा ट्रेनिंग घेतो तेव्हा खूप प्राथमिक गोष्टींना खूप जास्त वेळ. आता आरोग्य आणि या गोष्टी आपल्यासाठी किती महत्वाच्या आहेत. आता आपण, मी नेहमी म्हणतो की आता मास्क लावा, डिस्टन्स ठेवा, हे सांगायला सुद्धा आजारी पडतायत लोक. तरी तो आपण मास्क लावतो पण तो तोंडाच्या खाली असतो. आणि आता त्याला आपण त्याला काही करू शकत नाही. काही गोष्टी या आपल्यासाठीच असतात. तुम्हाला कसं सांगू का, मला माफ करा, पण भारतीय लोक हे बऱ्याच प्रमाणात अत्यंत हुशार असत. म्हणजे कुठून काय शोधून काढतील याचा मुळात त्यांना मला भरोसाच वाटत नाही. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, मी मध्य प्रदेशमध्ये गेलो होतो. तर तिथे एक सर्क्युलर होता. काय सर्क्युलर होता माहितीये का? की हेल्मेट असल्याशिवाय पेट्रोल मिळणार नाही. काय होत? हेल्मेट असल्याशिवाय पेट्रोल मिळणार नाही. आता किती साधी गोष्ट आहे. त्याच्या मागे उद्देश्य काय शासनाचा? की बाबा कमीत कमी लोक हेल्मेट घालून फिरतात. तिथल्या लोकांनी काय जुगाड तंत्र केलं माहितीये? पेट्रोल पंपच्या बाहेर, काय पेट्रोल पंपच्या एंट्री गेटला एक माणसानं हेल्मेट ठेवलेले. तुम्ही हेल्मेट विना फिरायचं, पेट्रोल टाकायला हेल्मेट पाहिजे, कारण सीसीटीव्ही मध्ये दिसत. तर ते एंट्री गेटला हेल्मेट ठेवायचं, तुम्ही डोक्यात घालायचं, पेट्रोल टाकायचं आणि बाहेर पडताना तो हेल्मेट परत द्यायचा.
म्हणजे हेल्मेट असल्याशिवाय पेट्रोल देऊ नको. तो काय म्हणतो साहेब हेल्मेट होतं मी पेट्रोल दिलं. अरे पण तो कशासाठी होता नियम? तो लोकांच्या लोकांच्या सुविधे सुरक्षेसाठी होता. हे साधी गोष्ट जर आपल्या लोकांना कळत नसेल. आता स्वच्छता ठेवा हे सांगायला आपल्या देशाचा पंतप्रधान लागतो. त्यासाठी आपण सेल्स भरतो. पण आपले स्वच्छता आपल्या सार्वजनिक पातळीवरची स्वच्छता आपण ठेवली पाहिजे. मी माझ्या कार्यालयात येतो पण माझ्या कार्यालयाची स्वच्छता आहे का? मी घराजवळ राहतो, घराजवळची स्वच्छता मी ठेवू शकतो का? नाही. या सगळ्या गोष्टींना आरोग्यावरती अनेक परिणाम व्हायला लागतात. नेक्स्ट स्लाइड सर. आता आपण काय केलं पाहिजे? तर व्यायामामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढते. मी एक साधा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारतो. आपण कोणासाठी जगतो? आपण कोणासाठी जगतोय? हॅलो हॅलो. आपण कोणासाठी जगतोय? चॅट बॉक्स मध्ये टाइप करा. चॅट बॉक्स मध्ये फॅमिलीसाठी, स्वतःसाठी. बरोबर. उरलेला वेळ कोणासाठी जगतो? मनुष्या स्वतःसाठी जगतच नाही, स्वतःसाठी जगतो. त्यानंतर स्वतःसाठी. बरोबर आहे. आणि उरलेला वेळ कोणासाठी जगतो? स्वतःसाठी. अजून कोणासाठी जगतोय आपण? फॅमिलीसाठी. व्हेरी गुड. अजून कोणासाठी जगतो? चला फॅमिली नंतर. फॅमिली वा ओके. फॅमिली नंतर कोणासाठी जगतो? समाजासाठी. 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 व्हेरी गुड. व्हेरी गुड. समाजासाठी. आता एक लक्षात घ्या, गंमत बघा. आपण म्हटलं आपण स्वतःसाठी जगतो, मग म्हटलं आपण कुटुंबासाठी जगतो, मग म्हटलं समाजासाठी जगतो, आणि आपण कामासाठी वेळच दिलेलं नाही. आपण कामाचा उल्लेखच केलेला नाही. पण उलट आहे. सगळ्यात जास्त वेळ तुम्ही कुठं खर्च करतात सांगा बरं? मोस्ट ऑफ टाइम वेअर यू स्पेंड? कामात. श्रवण कॅन वी स्टार्ट? सर तुमचा आवाज म्यूट झाला. सगळ्यात जास्त वेळ कामाला देतो, उरलेला वेळ फॅमिलीला देतो, आणि त्यानंतर थोडा वेळ उरला तर आपण स्वतःला देतो. तुम्हाला आज मी एक नवीन टिप देणार आहे. जर तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, जसं तुम्ही मोबाईल वापरतात, तर मोबाईल किती तास वापरला तरी 4 तास 3 तास त्याला आपण चार्जिंग करतो. त्याच पद्धतीनं जर तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर दिवसातले पहिले 20 मिनिटं लक्षात घ्या, 20 ते 30 मिनिटं तुम्हाला स्वतःसाठीच हे डोक्यात बसून घ्या, पक्क करून घ्या. उद्या सकाळपासनं झोपेतनं उठल्यावर पहिले 20 ते 30 मिनिटं दिस इज फॉर माय सेल्फ. ते माझ्यासाठीच आहे, ते मी कोणाला देणार नाही. पहिला अर्धा तास मी कुणाचा नवरा नाही, मी कुणाची बायको नाही, मी कुणाची आई नाही, मी कुणाचा भाऊ नाही, मी कुणाचा वडील नाही, मी कुणाचा कर्मचारी नाही. मी अर्धा तास पहिले माझ्यासाठीच जर देऊ शकेल तरच मी माझ्या जीवनामध्ये काही आरोग्य चांगलं ठेवू शकेल. कारण हे मशीन कोट्यावधीच आहे साहेब. हे मशीन कोट्यावधीच आहे. पण ह्या कोट्यावधीच्या मशीनची काळजीच नाही आपल्याला. आपण व्यायाम म्हणून काहीच करत नाही आणि म्हणून आजारी पडतो. नेक्स्ट परवीन साहेब. नेक्स्ट. और नहीं बहुत कुछ व्यायाम कर सकते है आप. जर तुम्ही खूप व्यायाम करू शकत नसाल तर कमीत कमी सूर्य नमस्कार आपण केलाच पाहिजे. शरीराला आरोग्याला आता गमन सांगू का तुम्हाला? हे आता मी काय रॉकेट सायन्स सांगत नाही.
हे प्रत्येकाला माहिती हो. आता योग केले पाहिजे, योगा केला पाहिजे, पण आपल्या देशाचं दुर्दैवच आहे. आपल्या देशाची एखादी गोष्ट ही जेव्हा विदेशातून येते तेव्हा आपल्याला त्याचा खूप अभिमान वाटतो. बरोबर. आता योगा केला पाहिजे हे सगळ्यांना माहिती आहे, पण कोण केला पाहिजे? आरोग्याचे फायदे सगळ्यांना माहिती, पण फॉरेस्ट डिपार्टमेंटनं असं डिक्लेअर केलं की जर्मनीहून एक बाई आलेली आहे आणि आपल्या रेंजला काय जर्मनीची बाई योगा शिकवेल प्रत्येक रेंजला जाऊन, तर प्रत्येकाला वाटेल बाबा जर्मनीहून शिकवायला आले. अरे बाबा जर्मनीहून ते आत्ता आले, पण हे भारतीय होतं आणि आपण ते शिकलं पाहिजे होतं, पण ते आपण काही करत नाही. म्हणून योग हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे आणि तो आपण केला पाहिजे. सर नेक्स्ट स्लाइड. सर नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड सर. प्राणायाम. सर मैं बहुत छोटी चीज बता रहा हूं, पीछे पीछे जाइए. आजच्या काळामध्ये कोरोना काळामध्ये तुम्हाला गंमत सांगत नाही सर, कोरोना काळामध्ये याची किती मोठी गरज होती हे आपल्याला आज कळायला लागलं. ज्या लोकांना खरंच खूप जागा नसते, खूप संसाधनं नसतात, पण योग अशी गोष्ट आहे की त्याला संसाधनं लागतात. तुम्हाला व्यायाम करायचा असेल तर खूप मशीन लागतील, हे लागतील, पण आपल्या संस्कृतीमध्ये काही गोष्टी इतक्या सहज आणि सोप्या सांगितलेल्या आहेत, त्याची परिचिती आज कोरोना काळामध्ये येते. मी काल बीबीसी वरचा एक कार्यक्रम बघत होतो आणि ते म्हणे की तुमच्या फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर ती पाश्चिमात्य कुठली तरी बाई अमेरिकेची म्हणत होती, तुम्ही रोज फुगे घेऊन फुग करत बसा आणि सहकुटुंब फुगे फुग. अरे बाबा हे सगळं आमच्याकडे कधीच सांगितलेलं आहे. ध्यान प्राणायाम हे आमच्या संस्कृतीचे भाग होते, पण आता कसं आहे साहेब मला माफ करा, पण आपण लोक काय असतो, आपण आपलं आहे म्हणून त्याला दुर्लक्ष केलं, किंवा आपल्याला बाहेरच्याला सांगितलं तर त्याचं महत्व पडत, पण आपल्या गोष्टी आपण रोज रोज काहीच करू नका साहेब. फक्त अर्धा तास पाऊण तास रोज सकाळी उठल्यानंतर एकच ठर, योगा करा, प्राणायाम करा, ध्यान करा, तुम्ही व्यायाम करा, पण हे डोक्यात आज बसवा, मला माझं आरोग्य साहेब कोट्यावधीचं मशीन. तुम्ही ऑक्सिजन घेऊन सोडता ही किती मोठी गोष्ट आहे हे जेव्हा तुम्ही आज कोविड केअर सेंटरला जातात तिथं जर तुम्ही बघितलं तर फक्त श्वास घेणं आणि सोडणं ही किती मोठी गोष्ट होती हे तुमच्या लक्षात, पण हे आपण रोज करू शकत असतो पण ते आपण करत नाही हे आपलं दुर्दैव आहे. आपलं कसं असतं माहितीये का, जेव्हा 70-60 नंतर 50 नंतर गुडघे चालत नाही तेव्हा आपण लोकांना सांगतो हो साहेब खरं सांगता असं ना मला चालायची इच्छा होते पण काय करू गुडघे साथ देत नाही. अबे गुडघे आता साथ देत नाही, पण जेव्हा साथ देत होतं तेव्हा कुठं चालायचं? तेव्हा तर सकाळी 8 झोपेत उठायचं, सूर्यवंशी 9 झोपेत उठायचा, तेव्हा झोपेत उशिरा उठायचा, आणि आता काहीच चालत नाही तेव्हा वाटत की असं केलं असतं तर तसं झालं असतं आणि तसं केलं असतं तर तसं झालं असतं. मी तुम्हाला साध्या भाषेत सांगतोय साहेब, रोज आपलं प्राणायाम आपण केलं पाहिजे. नेक्स्ट. चालणे फिरणे आणि धावणे. सर अभी वही मैं आप लोगों से कह रहा था, सीधी बात है साहब, आप चलना कितना है, घराच्या पाठीमागे दूध आणायला जायचं 50 मीटर आहे, गाडीत बसतात, सेल मारतात गाडीच, जातात आणि घेऊन येतात. हो 2-5 मिनिट जर चाललो सकाळी उठून पाहिजे. आता तुम्हाला सांग बेटा आम्हाला सगळ्या डॉक्टर साहेब कसं साहेब हे कोट्यावधीच मशीन आहे, मी उठून बसतो, मी उठून बसलो गुडगा याच 1.5 लाखामध्ये बोगस कवटी येते, डुप्लिकेट कवटी 1.5 लाखाला येते, 1.5 लाख तीही ओरिजिनल नाही, चला तो चांतक नाही तो शांतक. आता मला एक सांगा, असं जर असेल
तर आपण हे जेव्हापर्यंत आहे, मी लोकांना साधं सांगतो की हे जेव्हापर्यंत शरीर माझं चांगलं चाललेलं आहे तेव्हापर्यंत मी त्याचा किती उपयोग करून घेतो हे माझ्यावरती आहे, आणि जेवढा उपयोग करून घेणार तेवढी त्याची क्षमता वाढणार, त्याची तेवढी क्षमता वाढली तो तेवढा वेळ जास्त टिकेल. जर मी वापरणं बंद केलं तर हळूहळू त्या क्षमता माझ्या कमी होत जातात आणि पुढं त्या कुठल्याच कामाला उरत नाही. म्हणून आहे पाय तेव्हापर्यंत जेवढं चालता येईल तेवढं चालण्याचा प्रयत्न. नेक्स्ट. आता आपण थोडस मानसिक आरोग्यावर. सर मानसिक आरोग्याची स्लाईड थोडी घेता का फर्स्ट? कारण मला असं वाटलं होतं की वेळ अभिवी मी त्याच्याकडे जास्त जाणार नाही आणि म्हणून मी ते घेतलं. तुमच्या मनामध्ये काहींचे प्रश्न होते, मला वाटतं आधी ते प्रश्न घेऊ आणि मग मी माझं मत मांडतो. प्रश्न आहेत का तर टाईप करा, मी चॅट बघतोय. काही लोकांचा प्रश्न होता. वाईट इच्छा कशा ओळखायच्या, बबिता दोरले मॅडमचा प्रश्न आहे, आपण तो प्रश्न घेऊन टाकू. कारण एक प्रश्न आपण असं म्हटलं होतं की वाईट इच्छा जाणीवपूर्वक काय, साध्या भाषेत तुम्हाला सांगतो. मानसशास्त्राची थेअरी मी थोडी विस्तृत सांगतो आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर सिगमंड फ्रायड असं म्हणतात की व्यक्तिमत्व तीन घटकांनी बनलेलं आहे, इड, इदम, अहम आणि परम. इदम, अहम आणि परम. इदम म्हणजे काय? ती जीवश्म आहे. माणसाच्या जन्मता जे जे निर्माण होतो मनामध्ये ते सगळं झालं ती जीवेशन आहे, ती इच्छा आहे. आणि इच्छा काहीही होऊ शकते. मी इथं बसल्या बसल्या मी कुठेही जाऊन येऊ शकतो. मी इथं बसल्या बसल्या काहीही करू शकतो. हे माझ्या मनात इच्छा काही असू शकते. मला कोणासोबत डान्स करायचंय, कोणा मला भांडायचंय, कोणासोबत मारामारी करायची आहे, माझ्या मनात काही इच्छा असू शकते. ती इदम आहे, त्याला मर्यादा नाही. समजून घ्या, त्याला मर्यादा नाही. इदमला मर्यादा नाहीत आणि म्हणून त्याला इदम म्हटलेलं आहे. मग मी ते इच्छा निर्माण झालेली करू शकतो की नाही तर ते इगो ठरवतो, ते माझा अहंकार ठरवतो. ते कोण ठरवतो? माझा अहंकार ठरवतो. मग माझा इगो कसं ठरवतो ते? तर हे कर उदाहरणार्थ मी रस्त्यानं चाललेलो आहे, बरोबर आहे, रस्त्यानं चाललेलो आहे आणि मला एखादी गोष्ट वाटली की हे केली पाहिजे, किंवा मला असं वाटलं की नाही एक बाईक, उदाहरणार्थ मी माझ्यासमोर एक बाईक उभी आहे, मला ती बाईक आवडते, ती बाईक चालवली पाहिजे. आता ईद निर्माण झाली, सुपर बाईक आहे किंवा स्पोर्ट बाईक आहे, मला खूप आवडली, मला चालवली पाहिजे. ईड म्हणतो, इच्छा म्हणते चालवली पाहिजे. इगो म्हणतो का चालवू शकत नाही. आता चालवायला दोन मार्ग आहेत. एक तर मी माझ्या जीवनात तेवढं विकत घ्यावं, तेवढं जमवावं आणि मग ती चाल. दुसरं असं आहे, भोगत चाबी बनवावी, ती टाकावी, चक्कर मारा, आणावा आणि तिथं सोडून द्यावी. लक्षात घ्या, आता इच्छा निर्माण होणं हे नाही. इच्छा निर्माण झाली मग इगो काय म्हणतो? करू शकतो. पण या ठिकाणी एक सुपर इगो नावाची गोष्ट असते. डॉक्टर सिगमंड फ्रायड असं म्हणतात की धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक या सगळ्या गोष्टीवरनं माणसाची एक परिस्थिती निर्माण होते, त्याला सुपर इगो म्हटलेलं आहे की तो त्याला नियंत्रण करतो. साध्या भाषेत तुम्हाला सांगतो, कार स्टेअरिंग आणि ड्रायव्हर, कार कुठेही जाऊ शकते, स्टेअरिंग कुठेही नेऊ शकते, कार कुठेही जाऊ शकते, स्टेअरिंग त्याला कुठेही नेऊ शकते, पण त्याच्यावर बसलेला माणूस ठरवतो कार कुठं जायला पाहिजे आणि कुठं नाही. इथं टाकली तर ती खड्ड्यात जाईल हे ठरवण्याचं सुपर इप आहे. आणि म्हणून वाईट इच्छा जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजे म्हणजे काय की ती निर्माण होऊ शकतात. मला लालच, लोभ, मोह, माया, वासना, काम, मत्सर सगळं निर्माण होऊ शकतं, त्याच्यात काहीच वावगं नाहीये. ते निर्माण होणं चुकीचं आहे का? तर नाही. पण ते निर्माण झाल्यावरती ते मिळवलंच पाहिजे आणि ते आताच मिळालं पाहिजे
उदाहरणार्थ बाईक दिसली ती आताच चालवली पाहिजे का, मग याला एक दोन कारण असू शकतात की मी त्या माणसाला रिक्वेस्ट करू शकतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक खूप व्यवहारिक उदाहरण देतो की मी माझी अॅव्हेंजर आहे, मी बाईक रायडर आहे. मी एकदा बाईकनं चालवतो आणि माझ्या बाजूने एक गाडी चालली, मला गाडी खूप बरी वाटली. ती एकदम अट्रॅक्टिव्ह होती आणि ती म्हणजे इम्पोर्टेड स्पोर्ट बाईक होती. आता ती परत दिसणार की नाही डोळ्यांना माहित नाही. मग मी काय केलं, त्या माणसाला रिक्वेस्ट केली, साहेब गाडी बहुत अच्छी आपका. अरे बोले आप भी राइडर हो? बोला सर मैं भी राइडर हूँ. बोले आप भी राइडर हो? मैंने कहा सर बोले मैं भी हूँ. बोले सर थोड़ी देर चला चलाइए. बोले सर आप चला के देखिए गाड़ी बहुत अच्छी गाड़ी. मैं त्या मित्रांनो मला ती गाड़ी चालवायला दिली त्या माणसाने. त्याला मी माझी बाईक दिली, आम्ही थोडं एक दोन किलोमीटर चालून बघितली. सर धन्यवाद, थँक्यू सर. ये हो गया एक तरीका. दूसरा तरीका ये है कि कोई आदमी उसको चुराए, ये तो गलत तरीके से उन्हें अति आया. तो मैं लोगों को कहता हूँ कि इच्छा प्राप्त होगी, इच्छा निर्माण होगी, लेकिन इच्छाओं को आप कैसे प्राप्त करते हैं, या गलत अगर इच्छा है, अब गलत इच्छा कैसे ढूंढना है, तो सीधी सी बात है साहब, सामाजिक चौकट है. चुकीची इच्छा कशी ओळखावी, तर त्या इच्छेतनं माझं मानसिक समाधान जाणार आहे किंवा तात्पुरतं सुख मिळेल, पण लॉंग टर्म मध्ये मला याच्यातनं जर त्रास होणार असेल तर ते मी टाळलं पाहिजे. साधे भाषे. अजून एक प्रश्न आलेला आहे मला वाटतं. कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात, कोणत्या करू नये? आपण स्वतःकडून अपेक्षा कमी दुसऱ्यांकडून जास्त ठेवत असतो. ते कोणानं झाल्यास नर्वस होत असतो पण मानसिकता खराब होत असते. त्यामुळे स्वतःकडून नाही तर इतरांकडून सुद्धा किती अपेक्षा ठेवा. खूप चांगला प्रश्न आहे. सर मैं आपको एक बहुत छोटी सी बात बताना चाहता हूं, बहुत छोटी सी बात बता रहा हूं. देखिए अपेक्षाएं आप करते हुए पहले इसको थोड़ा सा समझिए, और अपेक्षाओं का अंत नहीं है. मैं फिर रिपीट कर रहा हूं, मुझे लगता है मैं हिंदी अच्छा बोल पाऊंगा इस विषय पे, इसलिए मैं हिंदी बोलने का प्रयास कर. अपेक्षाओं का अंत नहीं. मैं खुद से कितनी अपेक्षाएं करता हूं, याद रखिए वो कोई भी अपेक्षा जो आपके मानसिक और शारीरिक स्वास्थ्य को बिगड़ाती है, वो अपेक्षा को छोड़ देना चाहिए. मैंने कहा इच्छा होगी, इच्छा नैसर्गिक है. इच्छा वैसे है जैसे समंदर होगा तो उसमें आंधियां लहरें उठेगी. कोई बिना लहरों का समंदर नहीं हो सकता. समंदर है, लहरें उठेगी. लक्षात घ्या. पण अपेक्षा करणं म्हणजे त्याच्यासाठी पूर्तीसाठी प्रयत्न करणं. म्हणून स्वतःकडनं अपेक्षा आणि दुसऱ्याकडनं अपेक्षा ठेवण्याचा प्रश्नच कुठं आला? कोण कोणाच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेला आहे? आणि बरोबर आहे तुमचं. आज देशामध्ये जगामध्ये जेवढी लोक दुःखी आहेत ती स्वतःकडनं कमी दुःख प्राप्त झालेली आहे, दुसऱ्याकडनं जास्त दुःख प्राप्त झालेले लोक आहेत. अहो साहेब आहे, साहेबाकडनं तुमची काय अपेक्षा आहे? साहेबानं तुम्हाला दिसलं गुड मॉर्निंग म्हटलं पाहिजे. तुम्ही उशिरा आले आणि साहेबांना असं म्हटलं पाहिजे, या नमस्कार आलात आपण, खूप बरं झालं. काय नाही 10 मिनिटं उशीर झाला, चालायचं एवढं. अशी अपेक्षा ठेवता का तुम्ही? आणि अशी अपेक्षा ठेवता म्हणून नर्वस होतात. पण हे साध्या डोक्यात ठेवा ना, आज उशीर झालाय बॉस रागवणार आहे. हे साध्या अपेक्षा जेव्हा तुम्ही ठेवत नाही साहेब स्वतःकडून, अहो काही गोष्टी या नियमाला धरूनच होणार आहे. त्यामुळं आपण खूपच असं काहीतरी वेगळं विश्वात रमायचं. मैं लोगों को कहता हूं साहब, जीवन में आप अपने आप से प्रामाणिक हो जाइए. मेरी बात को ध्यान से सुनिए. अगर आप अपने आप से प्रामाणिक अगर हो गए, मैं फिर रिपीट कर रहा हूं, अगर आप अपने आप से प्रामाणिक हो गए, मैं मुझे माफ करिए फिर कह रहा हूं, हम अपने आप से प्रामाणिक नहीं है. हमारी सत्य परिस्थिति कुछ और होती है, हम लोगों में कुछ और होते हैं. हम कर्ज निकाल के लोगों के अंदर बढ़ाई मारना चाहते, हमारे काम टाइम पे होते नहीं और हम बताना चाहते हैं कि साहब सब ठीक चल रहा है. यही हमारे दुखों का मूल कारण है. मैं आपको बहुत छोटी कह रहा हूं, दूसरों से अपेक्षा कितना रखिए? सर जितनी आप खुद से अपेक्षा रखते हैं, जितनी आप खुद से अपेक्षा रखते हैं. दूसरों से बहुत ज्यादा अपेक्षा अगर आप रखेंगे तो आपके इससे में दुख या दुर्दैव आने वाला है. इसलिए बिल्कुल देखिए, आप
व्यक्त कर सकते हैं, करना नहीं करना सामने वाले के हाथ में। आप व्यक्त हो सकते हैं किसी के बाद, मला असं वाटतं साहेब तुम्ही माझ्यासाठी हे केलं पाहिजे, बरोबर आहे, तुम्हाला वाटतं तुम्ही म्हणालात, पण त्यानं नाही केलं तर होऊ शकतं ना। मी माझ्या मित्राला फोन केला त्यानं उचललाच पाहिजे, मी असं केलं त्यानं तसं केलंच पाहिजे, हा काही व्यवहार नाही। तुम्ही 10 रुपये दिले तर 10 रुपये परत साहित्य मिळालं पाहिजे असं कधीच नसतं। त्यामुळं अपेक्षा ठेवत असताना आपण वास्तविक अपेक्षाच ठेवल्या पाहिजे। पुढचा प्रश्न, अगला सवाल, आरोग्याच्या कामकाजावर होणारा परिणाम। मॅडम आरोग्य चांगलं नसेल मग ते शारीरिक असेल, मानसिक असेल, भावनिक असेल। सर अनारोग्याच्या दैनंदिन कामावर होणारा परिणाम, सर अनारोग्याचा म्हणजे हेल्थचा परिणाम। अरे मॅडम हेल्थ अगर अच्छी आहे ना तो बहुत सिंपल आहे, अनारोग्याचा परिणाम एवढाच असतो। आपण हेल्दी राहिलो ना तर तुम्हाला खरं सांगू का, फक्त कामच चांगलं होत नाही तर सामाजिक संबंध, भावनिक संबंध हे सगळे चांगले असतात, माणसाची प्रगती होते, माणूस आनंदामध्ये। मैं तो लोगों से कहता हूँ साहब, देखिए मैं आपको बहुत छोटा उदाहरण दे रहा हूँ। सचिन तेंदुलकर को किसने पूछा कि साहब आप क्रिकेट कर खेलना कब छोड़ेंगे? बहुत छोटा सवाल है। पूजा मैडम आप कुछ काम कर रहे हैं या सेशन अटेंड कर रहे हैं? क्योंकि मुझे लग रहा है कुछ काम कर रहे हैं। मैं बहुत बारीक ट्रेनर हूँ, भले मैं कितने किलोमीटर दूर बैठा हूँ लेकिन मैं सबको देख रहा हूँ, तो मुझे लगता है ये सेशन आपके लिए काम तो होता रहेगा। और आपके साहब लोगों ने बोला ये सेशन अटेंड करने को, तो मुझे लगता है कोई जरूरत नहीं है, थोड़ा अगर आधा घंटा काम लेट करें आप, ठीक है? चलिए थैंक यू। तो मैं बहुत छोटी मैं क्लासरूम में होता तो और मजा आता आप लोगों को, मुझे यार थोड़ा वाव नहीं है एक्टिंग विक्टिंग करने का, लेकिन चलिए कोई बात नहीं। तो मैडम ने पूछा अनारोग्याचा परिणाम, सर बहुत छोटी चीज है, मैं लोगों से सचिन तेंदुलकर को किसी ने पूछा, बोले यार तुम क्रिकेट करना खेलना कब छोड़ोगे? आप जानते हैं सचिन तेंदुलकर ने क्या कहा? सचिन तेंदुलकर ने कहा कि जिस समय मैं बल्ला उठाऊंगा, जिस समय मैं बल्ला उठाऊंगा और पहले दिन जो उत्साह मेरे अंदर था वो जिस दिन नजर नहीं आएगा, मैं क्रिकेट खेलना छोड़ दूंगा। दूसरा उदाहरण अमिताभ बच्चन का देखिए आप, हेल्थ का। अमिताभ बच्चन वॉज अ हेल्दी पर्सन, सुनील गावस्कर, पर अभी प्रॉब्लम क्या है मैं आपको बताता हूँ। तीन लोग जीवन में 90 साल तक भी काम कर सकते हैं, कौन कौन मालूम है क्या आपको? कौन कौन? प्लेयर्स, पॉलिटिशियन और हीरो। ये अपने उम्र के कितने, अभी जितेंद्र का देखिए, अभी अभी जितेंद्र को देखिए, अभी भी कभी शो में आता है तो आपको पता चलेगा कि जितेंद्र अभी भी कितना एक्टिव है, अमिताभ बच्चन कितना एक्टिव है। और उसके उलट सरकारी कर्मचारी को देखिए आप, आपल्याकडे 52 चा झाला का बीपी, 54 चा झाला का शुगर, 56 चा झाला का हार्ट अटॅक, आणि 58 चा झाला की, 58 चा झाला की फुल डे। तो म्हणतो साहेब आता मी काही करण्याचा लायकीचा राहिलेलो नाही, आता फक्त सुट्टी पाहिजे। आता किती पाहिजे? फक्त आता फक्त सुट्टी पाहिजे। तुम्हाला गम्मत सांगतो, हाच प्रॉब्लेम आहे आपल्याकडे। हे क्यों नहीं रहते मालूम है? क्योंकि हमारे पास अपने लिए समय नहीं है। साहब आप एक्टर्स को देखिए, प्लेयर्स को देखिए, पॉलिटिशियंस को देखिए, सर ये अपने लिए समय निकालते हैं। और जब आप हेल्दी रहते हैं तो आप बहुत लंबे टाइम तक काम कर सकते हैं, बहुत लंबे समय तक आप काम कर सकते हैं, परफॉर्म कर सकते हैं, एक्यूरेसी होता है और आपको सक्सेस मिलता है। मुझे लगता है ये काफी है हेल्थ का परिणाम। नेक्स्ट क्वेश्चन, इच्छा झाल्याशिवाय मन समाधानी होणार नाही। व्हेरी गुड, खूप चांगला प्रश्न आहे। इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मन समाधानी होणार नाही। आता मन या विषयाला थोडं समजून घ्या, ऍज अ सायकोलॉजिस्ट बोलतोय। ऍक्च्युअल काय माहितीये का, आपल्याकडं मन कधी कोणी समजूनच घेतलं नाही। मन हा विषय आपल्याकडे एवढा घोंगड ठेवलेला आहे, कोणाला वाटतं मन म्हणजे काहीतरी खोली आहे, कोणाला वाटतं मन म्हणजे शिडी आहे, मनावर न चढला मनावर उतरला, मन नाराज झालं, मन खुश झालं, है ना। एक प्रेमीने प्रेमिका से कहा, एक प्रेमीने प्रेमिका से कहा, अपने मन में रहने जगह दो। प्रेमिका बोली यार पहला किराएदार तो जाने दो। अबे ये मन है कि किराए की खोली है? तर काही लोकांना असं वाटतं का मन म्हणजे भाड्याची खोली आहे,
कोणालाही ठेवायचं आणि कोणालाही बाहेर काढायचं. मन असं नसते. मनाबद्दल अनेक लोकांनी अनेक विचार मांडले. पण तुम्हाला बहिणाबाई चौधरींची कविता सांगतो साहेब. जर तुम्ही बहिणाबाई म्हणजे एकीकडे आमच्या डॉक्टर सिग्मंड फ्राईडचं पूर्ण मानसशास्त्र आणि बहिणाबाई ओळींच्या दोन कवितेच्या दोन ओळी काय म्हणता बहिणाबाई, मन वडाय वडाय, मन वडाय वडाय जस उभ्या पिकातल डोर किती हाकला हाकला फिर येत पिकावर. आता तुम्ही म्हणता इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मन समाधान होणार नाही. इच्छा कधी कोणाच्या पूर्ण झाल्यात बरं. अहो जेव्हा मी दहावीला होतो तेव्हा वाटायचं दहावीची परीक्षा झाली ना काय मग बारा दहावीची परीक्षा होऊन गेली नाही साहेब चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटलं ना मग कॉलेजला गेलो का मजा भाऊ मग कॉलेजला गेला मग वाटलं नाही नाही साहेब बारावी झालो ना मग मजा बघा इच्छा. आता बारावीला गेला बारावी पास झाला मग वाटलं नाही साहेब एकदा नोकरी लागली ना दोन समस्या आहे भारतीय पुरुषांच्या नोकरी और छोकरी है ना कसं वाटत होत एकदा भेटली अरे बॅचलर असताना कसं वाटायचं बारावी झाले काय वाटत होत एकदा भेटली साहेब खूप शोधलं काय एकदा भेटली का मग समाधान बरोबर भेटली मिळालं का समाधान म्हणजे नोकरीबद्दल बोलतोय मी आताशी बरोबर मग असं वाटलं नाही अच्छा फॉरेस्ट डिपार्टमेंटला नोकरी लागली आता वाटत हे काय डिपार्टमेंट आहे हे काय नोकरी आहे हे काय काम आहे हा काय विभाग आहे हा काय हे आहे हा का ते आहे आता वाटत हा मग काय भाऊ तू काय तू गेला होता म्हणजे तू बारावी झाला आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक तुझ्या घरी आले दादा आता कळलं बारावी पास झालं आमच्या डिपार्टमेंटमध्ये यावं नोकरीला अर्ज कोणी गेला तू नोकरीला कोण आलं आपण प्रयत्न कोण केले 16 किलोमीटर धावलं ना बे 16 किलोमीटर मला घ्या म्हणून आता घेतलं मग आता समाधान झालं पाहिजे का नाही पण नाही तू म्हणतो आता नाही आता प्रमोशन झाल्यावर समाधान आता प्रमोशन झालेलं विचार सगळ्यांना समाधान आहे का त्यांनाही वाटतं अजून पुढे गेल्यावरती समाधान हे म्हणून बाबा तुम्ही जे विचारलं इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मन समाधान होणार नाही मी म्हणतो मी जिथं आहे तिथं जर समाधानी आहे तर मी समाधानी आहे कुठं गेल्यावर सुद्धा समाधान मिळत नाही समाधान मी आहे त्या परिस्थितीत समाधान हे माझं मानसिकच आहे समाधान हे कुठल्या आपल्याला लहानपणापासून चुकीची शिकवण दिली आपल्याला वडील काय म्हणायचे हे घे पेन खुश म्हणजे मला लहानपणी शिकवलं पेन मिळालं की खुश पण एक लक्षात घ्या जो गोष्ट मी तुम्हाला आता थोडं शास्त्रीय सांगतोय जी गोष्ट एकदा तुम्हाला समाधान देते तीच समाधान परत देऊ शकत नाही आता तेवढंच समाधान घेण्यासाठी तुम्हाला ते सगळं डबल झालं पाहिजे आज माझ्या वाढदिवसाला 100 रुपयाचा पेन माझ्या वडिलांनी दिला तर हे समाधान मला एका वेळेस पुरेल पण पुढच्या वेळेस मला तेवढंच समाधान मिळवण्यासाठी 200 रुपयाची वस्तू लागेल वस्तू आणि गोष्टीत समाधान कधीच नसतं बरोबर आहे मग इच्छा पूर्ण झाल्यानं समाधान होत नाही इच्छा निर्माण न होणे किंवा इच्छा निर्माण झाली तरी ते आपल्याला समजणे की ही एवढी इच्छा आहे संपलं विषय हे समजून घेणं खूप मोठी गोष्ट आहे ऑल राईट सर अजून कोणाचा प्रश्न आहे का जर आपले काही प्रश्न असतील तर आपण हँड रेज करू शकता त्यानुसार आपण त्यांना बोलण्याची संधी देऊ आणि त्यानुसार आपले जे एक्सपर्ट आहेत ते आपल्या प्रश्नांची उत्तर देतील त्यामुळे अचानकच कोणी आपला माईक ओपन करून बोलू नये हँड रेज करा त्यानुसार आपण कम्युनिकेट करू आणि मी सायकोलॉजिस्ट आहे त्यामुळे तुम्ही मन मोकळेपणाने प्रश्न विचारू शकता कारण मानसिक आरोग्य खूप महत्वाचं झालेलं आहे आजच्या काळात ज्यांना या ठिकाणी प्रश्न विचारायचे असतील त्यांनी आपला हँड रेज करा आम्ही तुमचा माईक अनम्यूट करतो आणि आपण प्रश्न विचारू शकता बबीता डोरले हा मॅडम विचारा आपला प्रश्न आपला अनम्यूट करा माईक Thank you.
मॅडम माईक अनम्यूट करा आणि बोला. बबीता डोरले मॅडम आपण हँड रेस केलेला आहे, प्रश्न विचारायचा आहे. सर चुकीने झालाय सर. हॅलो. हा बोला मॅडम. सर चुकीने झालाय सर. हा तुकाराम चौधरी सर आपला प्रश्न. हॅलो सर. हा सर नमस्ते. मला विचारायचंय सर ऍक्सेप्ट आणि एक्सेप्टेशन मध्ये जो फरक आहे. आता मी एक मेसेज केलेला आहे. आपण जेव्हा ऍक्सेप्ट कोणाकडून तरी अपेक्षा बाळगतो तेव्हा आपल्याला जास्त त्रास होतो. हॅलो सर आवाज येतोय का माझा? सर मी मेसेज केलेला आहे बघा. ऍक्सेप्ट आणि एक्सेप्टेशन बाबत म्हटलं सांगा थोडंफार. एक्सेप्टन्स आणि एक्सपेक्टेशन. ऍक्सेप्ट आणि हा अपेक्षा आणि आपण दुसऱ्याला सामावून घेतो आणि अपेक्षा बाळगतो त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. तर अपेक्षा कुठपर्यंत आपण बाळगायला पाहिजे? सर मी सुरुवातीला एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगितली. श्याम देशमुख साहेब तुम्ही थोडस सेशन मध्ये असाल तर ठीक आहे, नाहीतर व्हिडिओ ऑफ केला तरी चालेल. बिकॉज यू आर ऑब्झर्विंग यू आर बिझी समवेअर. श्याम देशमुख साहेब आय थिंक यू आर बिझी समवेअर विथ युअर वर्क. आता इकडे बघा, अपेक्षा काय होती की यांनी सेशन अटेंड केलं पाहिजे, ही झाली माझी यांच्याकडनं अपेक्षा. बरोबर आहे की नाही? आता आमची इथं बसून अपेक्षा काय आहे की बाबा एवढं मोठं सेशन ठेवलेलं आहे तर ते प्रॉपरली सगळ्यांनी लक्षपूर्वक अटेंड केलं पाहिजे. ही काय झाली आमची तुकाराम साहेब अपेक्षा. आता त्याच्यानं मी दुःखी व्हायचं आहे का? नाही नाही. ठीक आहे ना, आपण अपेक्षा करायची. आणि एक लक्षात घ्या, आपण सुद्धा कोणाची 100% कधी अपेक्षा पूर्ण करत नाही. बरोबर. एक बहुत सिंपल चीज आपको कह रहा हूं, हमारी प्रॉब्लम क्या है साहब, हमारे पास ऊर्जा भाव है, वी आर इन अ ड्युअल पोझिशन. मी माझ्यासाठी निर्णय घेतो तेव्हा वेगळा असतो, मी दुसऱ्यासाठी निर्णय घेतो तेव्हा वेगळा असतो. विषय समजून घ्या, मी माझ्यासाठी जेव्हा निर्णय घेतो तो वेगळा असतो, दुसऱ्यासाठी जेव्हा मी निर्णय घ्यायला बसतो तेव्हा तो वेगळा असतो. आणि इथून कॉन्फ्लिक्ट सुरू होतो. आणि हा कॉन्फ्लिक्ट संपवण्याचं साधं उत्तर असंच आहे की मी अपेक्षा केली, अपेक्षा पूर्ण झालीच पाहिजे. कारण अपेक्षा अशी गोष्ट आहे जी कधी 100% कधीच कोणाची पूर्ण होत नाही. हर समय आपके पास कुछ ना कुछ बचा रहेगा, है ना. जो शेष है वो विशेष है, याद रखिए. इसलिए हमेशा कोई आपको पूरा 100% आपकी सारी चीजें पूरी कर देगा यह सोच लेना ही आपको दुख का कारण है. आप व्यक्त हो सकते हैं, आप प्रकट कर सकते हैं, आप बता सकते हैं, उसके बाद सामने वाले के स्वतंत्र को, सामने वाले के फ्रीडम को, सामने वाले के विचारों को रिस्पेक्ट देना हमको सीखना पड़ेगा. लेकिन आपको लगता है कि नहीं, मैंने जैसा बोला वैसे ही होना चाहिए, मी जस के तस पाजे, हे जेव्हा तुम्ही करायला सुरुवात करता तेव्हा समस्या सुरू होते. राईट. या ठिकाणी एक महत्वाचं आहे की आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे या सेशन मध्ये घेता येणार नाहीत, परंतु आपले सर्व प्रश्न आपण जे चॅट बॉक्स मध्ये किंवा फीडबॅक फॉर्म मध्ये जर कळवले तर राजीव सरांचं आणखीन एक सेशन आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे, त्यावेळेला आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा पुन्हा सरांकडून घेता येतील. पुढचा प्रश्न मी या ठिकाणी घेतो. आता वरगट मॅडम, एल वरगट आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा नमस्कार सर. बोला मॅडम. सर मला एक म्हणायचं आहे की कामाच्या ठिकाणी आपली मानसिकता कशी सांभाळावी काम करताना. वरिष्ठाशी काम करताना होणारा जो काही संघर्ष आहे किंवा मग काम करताना ज्या काम जे काम आपल्या नियमात येते कर्तव्य येते ते आपण काम करतोय, त्या व्यतिरिक्त जर आपण आपल्यावर काम लादले असले तर आपले संबंध म्हणजे वरिष्ठाशी संबंध कसे चांगले ठेवता येईल, मानसिकता कशी सांभाळावी याबाबत थोडं मार्गदर्शन करावं. सर याच्यावरती मी खूप सुंदर एक माझ्याकडे एक खूप चांगला प्रश्न मॅडमने विचारला, धन्यवाद मॅडम. आणि मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्यामध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे.
एक इश्यू समजू म्हणून क्लास आयपीएस ऑफिसर जळगावला आले होते. थोडस समजून घ्या विषय, कारण हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि अनेकांच्या कामाचा. इश्यू समजू, आयपीएस ऑफिसर 29 पोस्टिंग एसडीपीओ भुसावल मंदारोला अटक केली, शिक्षा होऊन बाहेर येतोय मॅडम. ऍडिशनल एसपी जळगाव, एसडीपीओ नंतर ऍडिशनल एसपी जळगाव, मंत्री माजी माजी आमदार, एक मंत्री, तीन माजी महापौर आणि 27 नगरसेवक मोठे बिल्डर यांना 10-12 वर्षाच्या आधीच्या प्रश्नाला एवढा मोठा अधिकारी. इशू संत आयपीएस, आता यांना मला एकदा भेटण्याची वेळ मिळाली की मी पोलीस विभागाला ट्रेनिंगला जातो, त्यांच्याशी एकदा बोलण्याची संधी मिळाली आणि मी त्यांना एक प्रश्न विचारला. जसा तुमचा प्रश्न होता की सर आप स्ट्रेस कैसे हैंडल करते हो, तो बोले सर कौन सा स्ट्रेस, बघा कौन सा स्ट्रेस है. मला सर कमाल कर रहे हैं आप, स्ट्रेस तो काम करते समय आता है. तो बोले नहीं नहीं आप खुल के पूछिए. मैं बोला सर अगर आप कुछ काम करने जा रहे हो और अगर वरिष्ठों का दबाव आता है तो आप कैसे हैंडल करते हो. ध्यान से सुनिएगा, लक्ष्यपूर्वक ऐका प्रश्न माझा काय होता, जो तुमचा प्रश्न आहे वरिष्ठांचा दबाव तुम्ही कसा हाताळता. आयपीएस ऑफिसरने मला काय उत्तर दिलं, पहिले तर म्हणे मी कोणाचा आलेला फोन मी दबाव म्हणून कधीच घेत नाही. म्हटलं म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला काय, म्हटलं साहेब समजा आता तुम्ही आमदारांवर कारवाई केली तर तुम्हाला वरून फोन आला असेल. तर त्यांनी मला एक साधं उत्तर दिलं, म्हणे तो दबाव नसतो, तो त्यांनी केलेला त्यांचा फोन असतो. मला एक सांगा म्हणे, जाऊ द्या तुमच्याकडे माझा नंबर आहे की नाही, म्हटलं उद्या मी तुमच्या भावाला अटक केली तुम्ही मला फोन करणार का नाही. दबाव झाला का, नाही नाही म्हटलं. पण सर वरिष्ठ जेव्हा म्हणतात एखादं काम करायला आणि ते कायदेशीर बेकायदेशीर काही असू शकता नाही तुम्हाला, ते तुम्ही कसं हॅन्डल करतात. त्यांनी मला सुंदर उत्तर दिलं, ते उत्तर मी तुम्हाला देतो, ते कुठल्या मॅनेजमेंटच्या पुस्तकात नाही, समजून घ्या, ते कुठल्याही मॅनेजमेंटच्या पुस्तकात नाही, कुठल्या आध्यात्मिक पुस्तकात नाही. हे त्या आयपीएस ऑफिसरचं स्वतःच उत्तर होत. येशू चंदू साहेब मला सांगितले, इफ यू आर अ सिम्पल अँड स्ट्रेट, दोन शब्द लिहून घ्या मॅडम, इफ यू आर सिम्पल अँड स्ट्रेट यू डोंट नीड टू बॉदर टू एनीथिंग इन युअर लाईफ. आय थिंक इथं उपस्थित सगळ्यांनी दोन शब्द आता लिहून द्यावे. मी समजून सांगणार, इफ यू आर अ सिम्पल साधे, जर तुम्ही साधे आणि सरळ असाल तर जीवनात कुठल्याच गोष्टीला घाबरायची गरज नाही. तुम्ही कधी प्रेशर मध्ये येतात, जेव्हा तुम्ही सुद्धा काहीतरी गडबडी करत असतात आणि तुमची अपेक्षा असते की त्यावेळेस साहेबांनी सांभाळून घ्यावं, आणि मग साहेब जेव्हा म्हणतात तेव्हा तुम्हालाही सांभाळून घ्यावं लागतं. हे जे सांभाळून घेणं सुरू असतं हे कुठंतरी तुमच्यावरती दडपण आणि दबाव निर्माण करतो. मग त्यांना मी विचारलं की नाही साहेब तुम्हाला फोन आला तर, म्हणे साहेब मला एखादा फोन आलाच की असं नाही असं करा, आणि ते कायदेशीर असेल बेकायदेशीर असेल जे काही असेल मी त्यांना कायद्याची बाजू समजावून सांगतो. वरिष्ठांना साहेब नियमानं असं 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 आहे, ते म्हणतात नाही हो मी सांगतोय माझी पुढची लाईन असते. मग साहेब जर कायद्यानं लिहून दिलेलं असं असं आहे आणि असं असं झालं पाहिजे तुम्हाला वाटत असेल मी दडपण घेत नाही, तुम्ही मला लिखित द्या, कारण उद्या काही झालं तर उत्तर मला द्यावं लागणार आहे. आर यू वेटिंग मी. सर एक बात समज लीजिए मॅडम, अगर आप साधे हो, सिंपल हो और स्ट्रेट, तुम्ही जर साधे आणि सरळ असाल तर या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीला कधीच दबाव म्हणून विचार करू नका. अर्धा दबाव तुमच्या मेंदूवर असतो. वरिष्ठांचा फोन आल्याला तुम्ही घाबरताओ आणि तुम्हाला अर्धा दबाव येतो. साधं बोलायचं असतं साहेबांना, पण फोन आला का पहिली प्रतिक्रिया काय असतं खरं सांगा बरं. समजा तुम्ही आता बसलेले आणि साहेबांचा फोन आला, पहिली प्रतिक्रिया काय असते, आता काय झालं,
आता कशाला केलं, अरे फोन आता केलं काही असेल ना बाबा, पण फोन घेताना तुम्ही दबावात येऊन जातात त्याला, साहेब काय करणार आहे विचार. आणि तू साधं विचार, तू का तिथं घेते अर्ज दिला का, साधं तुम्ही केलेलं असलं काम, पण ते 3 मिनिटं तुम्ही इतके दबावात येतात, म्हणजे साहेबाचा कोण म्हणजे दबाव. अहो साहेब हे तुमचे लायझन आहे, तुमच्या प्रशासन माझ्या मते अधिकारी कोण असतो समजून घ्या मॅडम, माझ्या मते अधिकारी इज द लायझन बिटवीन यू अँड ऍडमिनिस्ट्रेशन, ही सपोर्टिंग टू यू, तो तुम्हाला त्रास नाहीये. माझे अधिकारी हे मला एक प्रकारची सुविधा आहे, माझं काम आणि प्रशासन, माझं काम आणि हे याच्यामधला तो अधिकारी माझा दुवा आहे. जर त्यानं त्याचं काम व्यवस्थित पार पाडलं नाही तर मलाही समस्या निर्माण होतील ना. समजा वरिष्ठ आलेला आदेश साहेबांनी माझ्यापर्यंत पोहोचवलाच नाही, माझं कामच झालं नाही, माझा प्रॉब्लेम होणार आहे की नाही. पण जेव्हा अधिकारी जेव्हा मला आदेश देतात, सूचना देतात, तेव्हा ते माझी मदत करतात, ते मला मदत आहे, ती माझ्यासाठी त्यांनी केलेलं काम आहे. फक्त मी साहेबांचं काम करत नाही, साहेब सुद्धा माझ्याने काम करतात, पण आपली मानसिकता जशी झालेली आहे, साहेबाचा फोन आला म्हणजे तुमची अशी धगधग होत असेल तर हा तुमचा मानसिक समस्या आहे, ती साहेबाची नाही. कारण प्रशासन आहे, कधीतरी वरिष्ठ कनिष्ठांना आणि कनिष्ठ वरिष्ठांना संपर्क करतील. सो टेक इट ऍज इट इज, मी लोकांना नेहमी सांगतो काही गोष्टी ऍज इट इज घ्यायला शिका. प्रत्येक गोष्ट काही खूप अशी एक्स्ट्रीम असते. आपण आजकाल काय झालंय, लोकांमध्ये असंयम झालेला आहे, मला माफ करा, लोकांमध्ये ना असहिष्णुता झालेली आहे. थोडंसं झालं का टेम्पर होतो, थोडंसं झालं का प्रतिक्रिया देतात, थोडंसं झालं. अरे बाबा असं नसतं. जेव्हा तुम्ही कार्यालयीन कामामध्ये आहात तेव्हा कधीतरी कोणीतरी तुमच्याशी बोलणार आहे, कधीतरी कोणाशी तुमच्याशी कधीतरी संपर्क करणारच आहे, आणि चुकलं तर साहेब रागवणारच आहे, साहेब बोलणारच आहे, पण वेळ पडल्यावरती त्यांनाच राखण करायची आहे. ते काही लगेच तुमच्यावरती सगळे आदेश काढत बसत नाही, त्यांच्याकडे अधिकार असताना सुद्धा, त्यांच्याकडे अधिकार म्हणून ते काही सगळेच आदेश ते अधिकार वापरत नाही ना तुमच्या विरोधात. दे आर ऑलवेज सपोर्टिंग यू, प्रत्येक माणसाला वाटतो. आणि म्हणजे मला माफ करा, आता माझा वन विभाग म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो, माझा वन विभागाचा गेली 12 वर्ष संबंध आहे. मी वन विभागामध्ये अनेक कार्यक्रम घेतले. उलट तुमच्या विभागामध्ये एक दुसऱ्याबद्दल जी आपुलकी आहे ना साहेब, खरंच आपुलकी आहे. म्हणजे मी तोंडावर तारीफ करत नाहीये, अनेक वेळा मी म्हटलं तर ते म्हणतात नाही साहेब आपण आत्मी आहे, अरे नाही सांभा आपलं माणूस आहे. अहो उलट आहे, फक्त ते तुम्ही तसं घेतलं पाहिजे. पण आपलं कसं होतं, साहेबांचा फोन आला आणि मला जर दबाव वाटत असेल आणि असेल ना काही एखाद्या वेळेस ते बेकायदेशीर काही सांगत असेल तर तुमच्याकडे एकच उपाय आहे, एकच पर्याय, तुम्ही कायद्याची बाजू आणि नियम त्यांना व्यवस्थित सांगा, पोलाइटली सांगा. त्याच्या विरुद्ध जर ते काही बोलत असेल तर लेखी साध्या भाषेत, बिकॉज यू आर बाउंड टू फॉलो द ऑर्डर्स इन डिपार्टमेंट, राईट. पण ते काही ताण नसतो, खरं सांगू का, फोन येणं म्हणजे ताण नसतो. आता तुम्ही फोनच्या रिंगला जर ताण घेत असाल, फक्त रिंग वाजली तरी ताण येत असेल, तर ते मानसिक आरोग्य कुठंतरी आपण घेतलं पाहिजे, सल्ला घेतला पाहिजे सायकोलॉजिस्ट. यस बाळे सर, मला वाटते वेळ आपला आता होतो आहे, त्यामुळे आपण आता पुढचे प्रश्न आपण घ्यावे की नाही घ्यावे, किंवा मला वाटते ज्यांचे काही प्रश्न असतील त्यांनी आपले प्रश्न चॅट बॉक्स मध्ये टाकून ठेवा, म्हणजे पुढील सेशन मध्ये आम्हाला ते कुठे टाकता येतील आणि त्याची उत्तरे आपल्याला देता येतील असं आपण. नेक्स्ट मला वाटतं नेक्स्ट ट्रेनर आलेले आहेत का सर? हो सर, ते 10 मिनिटं थोडे लागतीलच. तर सर आता आपण हे सेशन कंक्लूड करूया. येस, आणि सर आता पुढच्या सेशनला राहिलेले विषय घेऊया आपण. सर्व पार्टिसिपंट्सनी आपले प्रश्न चॅट बॉक्स मध्ये टाकावे आणि मग मीटिंग लेफ्ट करावी. आणि आपल्याकडे जी दुसरी लिंक आलेली आहे त्या लिंकचा वापर करून आपण दुसऱ्या सेशनला पुन्हा थोड्या वेळी जॉईन होऊया. आणि अशा प्रकारचा चारही सेशन मध्ये आज आणि उद्या आपण अनेक आपल्या प्रश्नांची गुंतवणूक जी आहे त्याची उत्तरे आपण आपल्या या ठिकाणी घेणार आहोत. आणि राघीब सर आपल्याकडे पुन्हा आणखी दुसऱ्या दिवशी असतील, त्यावेळी आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि आणखी चर्चा आपल्याला या ठिकाणी करता येईल. राघीब सर धन्यवाद सर, अतिशय छान आणि वास्तविक माहिती दिली सर. म्हणजे असं वाटत होतं की सगळ्या काही आमच्या चुका तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही सांगताय. अतिशय बोलक प्रेझेंटेशन सर. मानसिक आरोग्याबद्दल जे बोललात सर ते अतिशय खरं आहे. आपल्या गरजा इतक्या वाढलेल्या आहे ना की त्या गरजांमुळे सुद्धा कधी कधी स्ट्रेस येतो आणि आपला मानसिक आरोग्य बिघडायला लागलेला आहे. त्यानंतर ब्रेकफास्ट लंच आणि डिनरचे जे तुम्ही फोटोज दाखवले दोन, एक एकदम चाळजूळ माणूस आणि एक दुसरा अतिशय फिट माणूस,
तर ब्रेकफास्ट लंच आणि डिनर असं हळूहळू टेपरिंग डोस मध्ये जर घेतलं तर निश्चितच त्याचा तसा फायदा होईल. आणि जसं ऍसिडिटी वाढल्यावर सगळा जाड दिवसभर कुठं ना कुठं निघत राहतो तर तो त्रास होणार नाही आहे सर. अतिशय बरोबर. अनारोग्याच्या दैनंदिनी कामावर होणारा परिणाम, आहार, स्वच्छता हे सर्व मुद्दे आपण घेतले. पुन्हा एकदा धन्यवाद सर. त्यानंतर आपण एक बोललं की सेब खाण्याचे जे उदाहरण आहेत जे आपण देतो ते आजारी पडण्यापूर्वी सेब जर खाल्ला तर आजारी पडायचा प्रश्नच उद्भवत नाही. अतिशय योग्य सर. यात संत कबीरजीचा पण एक दोहा मला आठवतोय सर. सुखमे सुमिरन सब करे सुखमे करे न कोय, सुखमे सुमिरन करले तो दुःख का एक होय. थोडक्यात दुःखात सगळ्यांना देव आठवतो. सगळे जण दुःखातच देवाचं स्मरण करतात. पण जर सुखात आपण देवाचं स्मरण केलं तर दुःख उद्भवायचा प्रश्नच येत नाही सर. म्हणून सर आजारी पडायच्या आधी म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आजारी पडायच्या आधी जर आपण नियमित व्यायाम केला, सकाळी जसं 20 ते 25 मिनिटं आपण सांगितल्याप्रमाणे एक्सरसाइज केली, रक्तभिसरण व्यवस्थित होतं, एनर्जी चांगली मिळते, आरोग्य चांगलं राहतं. तर हे आजारी पडायच्या आधी जर आपली नियमित सवय असली तर आपल्याला दुःख व्हायचं कारणच नाही, आजारी पडायचं कारणच नाही. खूप खूप धन्यवाद सर. परत आपण उद्या 2 ते 3:30 दरम्यान भेटूया. त्यावेळेस पुन्हा अतिशय एक महत्वाचा विषय आपण हाताळणार आहात, ताणतणाव व्यवस्थापन. तर पुन्हा एकदा धन्यवाद. माझा मोबाईल नंबर लिहून घ्या, ज्यांना नंतर कॉन्टॅक्ट करायचा असेल माझा व्हॉट्सअप नंबर देतोय. सायकोलॉजिस्ट एनी टाइम यू फील टू टॉक यू फील कम्युनिकेट डोंट वरी. आम्ही कॉन्फिडेन्शियालिटी ठेवतो, आमचा इथिकल रूल आहे. त्यामुळे कोणी काही समस्या जरी मांडली तरी आम्ही ती कोणाकडे सांगत नाही. माझा मोबाईल नंबर लिहून घ्या. राजीव सरांचा मोबाईल नंबर चॅट मध्ये टाकलेला आहे. चला लिहून घ्या तरी. 9975660160. आय रिपीट 9975660160. चॅट मध्ये सरांनी टाकलेला आहे नंबर माझा. सो परत एकदा सगळ्यांचे आभार, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. सर्व पार्टिसिपंट ना पुन्हा एकदा एक छोटीशी अनाउन्समेंट आहे. फीडबॅक फॉर्म सुरू झालेले आहेत. सेशन संपल्यानंतर लगेच आपल्याला फीडबॅक फॉर्म भरायचा आहे. अगदी 1 मिनिटात फीडबॅक फॉर्म भरणं होईल. सगळ्यांनी फीडबॅक फॉर्म भरावा. दुसरी गोष्ट, आज आपण पाहिलं की फक्त 111 जण मॅक्झिमम हाईट पोहोचलेली होती 111 वरती. शेवटच्या क्षणापर्यंत आपण जॉईन होत होतो तर हे योग्य वाटत नाहीये. वेळेत जॉईन करा, दुसरं सेशन आताच जॉईन करून ठेवा, वेळ झालेलीच आहे. आणि फीडबॅक फॉर्म सुरू झालेला आहे. पहिल्या सेशनचा फीडबॅक फॉर्म तुम्ही भरून सबमिट करू शकता. थँक्यू. या ठिकाणी जे 102 पार्टिसिपंट हजर आहेत तर मला वाटते प्रत्येकाने आपल्या एका मित्राला फोन केला आणि त्यांना जर सांगितलं की हे सेशन अतिशय सुंदर आहे आणि पुढच्या सेशनला आपल्याला 200 लोकांना आपल्याला जॉईन करून घेता येईल किंवा त्यापेक्षा अधिक सुद्धा 500 लोकांची व्यवस्था आपण या सेशनमध्ये केलेली आहे, तरी आपल्या सर्वांना विनंती की आपण इतर सहकार्यांना सांगून सेकंड सेशनला या ठिकाणी जॉईन व्हायला सांगावे. या ठिकाणी आपण आता मीटिंग थांबवतो आहे आणि लगेच दुसऱ्या लिंकचा वापर करून आपण दुसरी मीटिंग लगेच 5 मिनिटाच्या अंतराने सुरू करूया. तोपर्यंत धन्यवाद.